ಪ್ರಯತ್ನ. ಸರಲ್ ಚೆಂಡು ಡಿಪ್ ಶಾರ್ಟ್ ಸ್ಕ್ವೇರ್ ಲೆಗ್ ಮಧ್ಯೆ ಆಣಿ ಫಲಂದಾಜ್ ಬಾತ್. डीजे थोड़ा थांबा जा डीजे बघा जी समलोचन कक्षाच्या समोर जी पट्टी आहे तिथे मात्र तिला क्रॉस व्यवस्थित करायची आहे आणि आता दोन धावेचे पेनल्टी असेल आणि थोडस फास्टली केला फलंदाज आपण लगेचच पाठवायचा आहे. फलंदाज बाद झाले झाल्या दोन्ही संघाने आणि थोडस लक्ष द्यायचं आहे. तर पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद होताना वाटतंय आपण मुकेश ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू हातामध्ये गेला जो शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये जातोय आणि पहिल्याच बॉलवरती राजेश मात्र विकेट प्राप्त करतोय. मराठी संघाकडनं गोलंदाजी करण्यासाठी राजेश मॅनंडी पॉवर प्लेमध्ये. दोन क्षेत्ररक्षक आपण सीमा रेषेच्या लगत पाहतोय. डीप लाँग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप लाँग ऑफला एक आहे, असे दोन क्षेत्ररक्षक पाहतोय. तर गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती जर विकेट घेतलाय आणि आता मात्र वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर. हा चेंडू थोडासा लेग कटर फेकला, वेट केला चेंडूचा आणि सरळ चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर. सहा धावांसाठी षटकार. थँक यू. तर आता मात्र सहा धावा पहिल्याच बॉल वरती वसूल करतोय समीर. आपल्या इनिंगची सुरुवात कशी करावी याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे. चेंडू मात्र बॅकफूटला गेला होता, कवर पॉंच करायचं होतं. शॉर्ट अस्ट्राक करत जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये चेंडू जातो आहे. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धावच्या मदतीनुसार धापल कबड्डी धावसंख्यासुद्धा पुढे जातो आहे. तर आपण पाहू शकाल सात धावा षटक क्रमांक पहिले चालू आहे. सर्कल पारपेचं षटक आहे. आपण पाहतोय प्रेमनाथ आणि मुकेश ही सलामीची जोडी मैदानात आली होती आणि मुकेश पहिल्याच बॉलवरती बाद झाला. त्याच्यानंतर समीर हा मात्र वन डाऊनचा फलंदाज आणि वन डाऊनचा फलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो टेनिस विश्वामध्ये असो फार महत्त्व आहे आणि तसंच मात्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट फार लवकर गेला. त्याच्यानंतर लगेचच आपण बघितला समीरला जावा लागलो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार फेस केला आणि आपल्या इनिंगची सुरुवात एक डासू सुरुवात केली. ऑनसाईडला खेळायचं होतं, थोडा असा पाहू शकाल जागा बनवली होती शॉर्टसाठी. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, सलग एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि इथे मात्र डॉट चेंडू. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन उसाटणे या संघाकडनं आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा स्लॉट चेंडू गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. इथे फुलटॉस बनवलाय आणि आउटफील खूप फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी चार धावा. मात्र शॉट खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल शॉट सिलेक्शन. तर प्रेमनाथकडनं ऑनसाईडला हा चेंडू मिड विकेटमधून चेंडू फ्लॅग झाला चौकारासाठी. इथे मात्र चेंडू पॅडवरती आदळतोय. अपील खूप चांगली होती, आत्मविश्वास थोडासा कमी होता आणि पंच नॉट आऊटचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण धापलकावरती पाहतोय. तर ऑन द डबल डिजिट 1-1 11 धाबा एक फलंदाज बाद आणि आता मात्र पाहू शकाल 11 धाबा एक धाव आम्हाला 3-1 आपण पाहू शकाल 111 ही संख्या येते.
टेनट्री या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण टेनक्री या वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकाल. बघा जे प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून आमचा आवाज ऐकता त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण दापाल कबड्डी धावसंख्या 11 धावा 1 फलंदाज बाद आणि समीर आणि प्रेमनाथ हे दोन फलंदाज उसाटणे या संघाकडनं मात्र फलंदाजी करण्यासाठी वन डाऊनचा फलंदाज 1 षटकाराच्या मदतीने खेळताना पाहतोय. आपण समीरला 7 धावांवरती, प्रेमनाथ तब्बल 4 धावांवरती खेळतोय 1 चौकाराच्या मदतीने. षटक क्रमांक दुसरा आपण बघू शकाल गोलंदाजीसाठी, तर उमेश या गोलंदाजाचा वापर करतोय. मॅनेटी पॉवरफिल्डचा दुसरा षटक, तर अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या क्षणामध्ये. षटंपूल केलाय इथे, मात्र फटका खूप चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर दुसऱ्या टप्प्यावरती, चेंडू सीमा पलीकडे चौकारासाठी 4 धावा. जिडोता आणि षटंपूल हा मात्र आपल्या पिटारातून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला समीरने. अगोदरच शॉटसाठी जागा फुलटाच बनवलाय, फेकून दिलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स इंडोर फॅन चौकार. असं वाटलं होतं की पहिल्याच बॉलवरती तर विकेट गमावलाय ओसाटणे संघ, थोडंसं दर्पण असेल. आता समीर जसा मैदानाच्या आतमध्ये गेला आकर्षित केलंय सर्व प्रेक्षकांना सुद्धा, अतिशय चांगली कामगिरी. हा जो नो सराफ बॅटने केलाय इथे, मात्र लॉंगॉनमधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, आणखी एक चौकार पाहू शकाल समीरच्या बॅटमधून या 4 धावा चौकार. प्रत्येकी बॉलवरती अटॅक, अटॅकिंग मोडमध्ये समीर बॅक टू बॅक 3 चौकार त्याच्या पॅटमधून येतात. आता मात्र लेंथ पाहावी लागेल, पंचांकडे इशारा येतोय वाईटचा. अतिरिक्त धाव, थोडंसं दर्पण प्रेशर, निश्चितच दर्पण येतोय गोलंदाजावरती उमेशवरती, कारण 3 चौकार आल्याच्या नंतर जो दर्पण आपण पाहू शकाल गोलंदाजावरती येतोय. हा चेंडू मात्र शपलवून खेळण्याचा प्रयत्न कव्हर पुला, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवतोय, डाट चेंडूची सांगतता. थोडस कमबॅक केलाय गोलंदाजी करताना गोलंदाज उमेशने, थोडस ऑप्स्टिक वरती चेंडू फेकला, बॅकबोर्डला जाऊन कव्हरला मारण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळायचं आहे इथे, मात्र पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव येईल. प्रत्येक बॉलवरती आपण चौकार षटकार कुठू शकत नाही, कारण लेंथ खूप चांगली होती. आता मात्र टप्पा पकडून गोलंदाजी केली जाते गोलंदाजाकडनं उमेशकडनं, शांत ठेवला समीरला या 2 बॉलवरती. आणि आता मात्र प्रेम येतोय, प्रेमनाथ फलंदाजी करण्यासाठी फेस करेल उमेशला प्रथमच. तापलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 25 धावा, 1 षटकार 3 चौकाराच्या मदतीने समीरला आपण खेळताना पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा टॉपेज आहे, क्षेत्ररक्षक जाईल का, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती, 2 धावेच्या मदतीने दापालक पुढे जाईल. दापालकावरती धावसंख्या 2 षटकाच्या खेळानंतर 27 धावा 13.50 सरसरी दापालकावरती पाहतोय डीजे.
त्या षटकामध्ये तब्बल उमेशने 3 चौकार खर्च केले आणि 16 धावा त्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा राजेश दुसऱ्या स्पेलमध्ये राजेशवरती माताडी या संघाकडनं आपण पाहू शकाल गोलंदाजी करण्यासाठी येतोय थोडंसं विकुरले क्षेत्ररक्षण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप लॉन्ग ऑन आणि डीप लॉन्ग अप डीप कव्हर असे 5 क्षेत्ररक्षक पाहतोय सर्व बाटणे हा चेंडू माताचा थोडासा बबलिंग झाला आहे क्षेत्ररक्षक इथे मात्र चुका होतात आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी इथे मात्र सलब वाटणे हा चेंडू खेळला होता लॉंगॉन मध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र थोडस चुका दर्शवतोय तर सागावचे राहुल जाधव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या स्वागत आपलं तर पुन्हा एकदा सेम रिप्लाय आणि इथे मात्र थोडस स्क्वेअर होता लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी विचार केला तर मात्र जे चुकीचं क्षेत्ररक्षण दाखवलं आहे आणि चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये गोलंदाजी खूप चांगली होते मात्र क्षेत्ररक्षकाची साथ इथे मात्र प्राप्त होत नाही ऑनसाईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इतिश तोरा चेंडूला मिस केला चेंडू पॅडवरती लेग बायचा इशारा पंचांकडनं येतोय लेग बायच्या स्वरूपाने एक धाव येईल आणि तर विचार केला तर लॉंगॉन क्षेत्रामध्ये जे क्षेत्ररक्षक होतं त्याने मात्र थोडासा निराश केलाय आपल्या गोलंदाजाला राजेशला राजेशने मात्र अचूक लेंथवरती आपली गोलंदाजी ठेवली होती गेली होती मात्र त्याच्यानंतर लॉंगॉनमधले जे क्षेत्ररक्षक आहेत दोन्ही क्षेत्ररक्षकाने मात्र चुका दर्शवल्या आणि 2 चौकार जवळ जवळ 6 धावा एक्स्ट्रा स्वरूपाने आपण पाहू शकाल बोनस पॉईंटच्या स्वरूपाने
टोटल म्हणू शकाल आपण 13.75 च्या सरासरीने, तर 18 बॉल तब्बल 41 धावा या कुठल्या गेल्यात उसाटणे संघाने. बघा अगोदरच्या मॅचमध्ये आपण लो स्कोरचे सामने बघितले, पहिली मॅच जिंकली आपण बघितला खांबालपाडा या टीमने, त्याच्यानंतर देसाई संघ या स्पर्धेमध्ये अनुपस्थित राहिला. चिंचोल्याच्या पाड्या या संघाला मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल केला गेला. त्याच्यानंतर तिसरा सामना आपण बघितला डावडी विपक्ष बालेगाव, आणि डावडी या संघाने खूप चांगल्या रीतीने त्या धावा चेस केल्या. आणि आता मात्र चौथा सामना आपण पाहतोय म्हाताडी विपक्ष तर उसाटणे. उसाटणे संघाची एक दमदार स्टॅट, ब्लाइंड स्टॅट ज्याला म्हणू शकाल, आणि एक योग्य ती सुरुवातच्या माध्यमातून आपण धापलकावरती आपण पाहतोय. तर समीर तब्बल सहा चौकार आणि एक षटकार च्या मदतीने खेळताना पाहतोय समीर. यावेळेस चौथं षटक आहे. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल म्हाताडी या संघाकडनं. तर प्रणव बघा ड्रिंक्स ब्रेक नंतर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. प्रणव गोलंदाजी करण्यासाठी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल, डायरेक्ट हिट दिला इथे, मात्र डायरेक्ट हिट थोडासा महागड ठरतोय कारण एक धाव एक्स्ट्रा देऊन जाईल. तर बघा पुढील सामना असेल वडवली सी विपक्ष सहागाव. बघा आयोजकांशी आपण संपर्क साधा पुढील सामना, आणि संत्र संपल्याच्या नंतर लगेचच आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे नाणेफेकीसाठी संगणकाने. बघा डायरेक्ट हिट थोडस महागडं ठरतोय कारण एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपाने देऊन जातोय उसाटणे संघाला. आणि धापलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा 44. गोलंदाज प्रणवचा वापर पहिल्याच बॉलवरती 3 धावा वसूल करताना पाहतोय उसाटणा संघाच्या फलंदाजांना. ऑन साइडला इथे मात्र एक्साइटिंग पॉवर, बॉल गोज ऑन, 6 रन षटकार. बघा 2 षटकार 6 चौकार च्या मदतीने तब्बल 36 धावांवरती खेळताना पाहतोय समीर. बघा 36 धावांवरती समीर खेळतोय. समीरने अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवलाय, इम्प्रेस केलाय. फक्त प्लेसमेंट खूप चांगली आहे, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी समीरने कॉल दिला. चांगला कॉम्बिनेशन, यस नो वेड या 3 शब्दांचा उच्चार मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजाकडून होतोय, आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावेच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 52 धावा. इथे मात्र 50 क्रॉस करून जातोय हा संघ आपण पाहू शकाल उसाटणे संघ. चौथं षटक चालू असताना प्रणवचा हा षटक, प्रणव वरती प्रतिहल्ला चढवला गेला मागच्या बॉलवरती. इथे मात्र ब्लॉकवर सर्वात सेफली चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मस्त्र त्याला म्हणू शकाल, तरी सुद्धा मात्र या 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. कॉल होणं फार महत्वाचं आहे, आणि आम्ही नेहमीच म्हणत असतो क्रिकेटमध्ये धावा बनत नाही तर बनवाव्या लागतात, आणि इथे मात्र धावा बनवण्यासाठी फार चांगल्या प्रकारचं प्रपमस मैदानीच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक 4 चालू आहे प्रणवचा. प्रत्येकी चेंडूवरती धावा बनवण्यासाठी आता समीर लढतो मैदानाच्या आतमध्ये. मी निश्चित म्हणेल एकतर्फी किल्ला लढवताना पाहतोय, दुसऱ्या बाजूला थोडंसं शांत ठेवलाय प्रेमनाथला, सलामीसाठी गेला प्रेमनाथ,
मात्र वंडाऊनचा फळंदाज का मात्र महत्त्वाचा आहे त्याचं उदाहरण या मैदानाच्या आतमध्ये दिला गेला आहे. थोडंसं रनिंगमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो आहे. पुन्हा एकदा सज्जी होईल गोलंदाज प्रणव गोलंदाजी करण्यासाठी. फिर त्याला फेस करतोय समीर. हा टॉपेज आहे. इथे मात्र फटका फसला आणि फलंदाज बाद होतोय. वैयक्तिक 40 धावांची बहारदार फलंदाजी साकारून इथे मात्र मैदानातून बाहेर येतोय समीर. नाद नाही करायचा पोरांचा एमपी ग्रुप हटाणे जिल्ह्याचा. तर आता मात्र धनंजय हिलाल मैदानाच्या आतमध्ये अतिशय बिग फळंदाज आहे. अतिशय बिग हिटर ज्याच्या नावाचं परिचय आम्ही नेहमी देत असतोय. उसाटणे टीमकडनं बऱ्याच वर्षाचा डांडगा अनुभव तो फळंदाज मिडल ऑर्डरला जाताना पाहताय. तर उसाटणे टीमसाठी धनंजय हिलाल ऑनसाईडला खेळायचं होत. इथे मात्र डाट चेंडूची सामताचा षटक संपला गेला आहे. 4 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकाच्या खेळानंतर धापलकावरती धावसंख्या आपण पाहतोय. तर 54 धावा 4 षटकं संपली गेल्या आहेत. धनंजय हिलाल आणि प्रेमनाथ हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर राजेश पवार 12 खेळाडू कुठं असाल तर आपण या. बघा खिडकाली संघाचे ते 12 प्रतिनिधी आहेत. त्याने संपर्क साधा इथे वडवळीशी विपक्ष सागाव. या दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती केली जाते की आपण नाणेफेकीसाठी याचे लगेचच वडवळीशी आणि सहागाव पुढील सामना आपण पाहू शकाल. या स्पर्धेचा 5वा सामना असेल. इथे मात्र शेवटचं षटक डेट ओव्हर ज्याला म्हणू शकाल आपण डेट ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तर हॅलो चेक हॅलो चेक संघाकडनं पादोई
जात पण एकदा ऑन साईडला खेळायचं होतं इथे मात्र तर आपण पाहू शकाल पुष्पकचा शेवट चालू असताना आपण पाहतोय अतिशय चांगली कामगिरी 63 धावा दापाल कबड्डी चेंडू बॅक टू द बॉल खेळला तर कॉटन बॉल चान्स होती मात्र पुष्पक कडना तर आपण राजेश पवार कुठं असाल तर आपण लवकरात लवकर या तेजेश पाटील आपली वाट पाहतात आपण लवकरात लवकर यायचंय हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक 64 धावा झाल्यात 65 धावांचं लक्ष आहे टार्गेट आहे हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो टार्गेट 65 धावांचं आहे
65 धावांचं लक्ष्य 13.00 च्या सरासरीने धावा करायचे टीम हॅलो आदेश येते सलामील आणि आकाश 65 धावांचं लक्ष्य पहिले षटक घेऊन ते गोलंदाज अमर हॅलो टॉस झालेल्या पुढच्या मॅचचा तन्मय 11 वडवली सी संघाने टॉस जिंकले प्रकाश ला आपण पाहतोय एक जबरदस्त मलिंगा स्टाईल गोलंदाज तुम्ही पाहू शकाल प्रकाश म्हात्रेला तन्मय 11 वडवली सी संघामध्ये हॅलो 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 चेक पहिला चेंडू रिवाज खेळण्याचा प्रयत्न होता आकाशचा सिंगलने खात उघडला जाते म्हाटाडी संघाचा 65 धावांचा पाठला करत असताना 13.00 च्या सरासरीने धावा करायचे हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो एक धाव इथे मिळते ती फलंदाज आदेशला आदेश एका धावने खातो उघडतो आकाशने एका धावने खातो उघडले धावसंख्या 2 हॅलो फुल टॉस चेंडू सीमा पलीकडे लँड होईल षटकार व्हॉलेंटियर्स चेंडू द्या लवकर एका जागेवर थांबू नका व्हॉलेंटियर्स हॅलो तर षटकार येतोय आकाशच्या बॅट मधनं धावसंख्या 8 65 धावांचं लक्ष्य या पुढची मॅच असेल तन्मय 11 वडवली सी वर्सेस अन्मय 11 सागाव इथे मात्र अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो आकाशच्या बॅट मधनं तीन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत धावसंख्या 2 अंकामध्ये 11 चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते म्हाटाडी संघाच्या माध्यमातून संख्या 11 प्रेम सुद्धा येत आहेत सागव संघाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक डॉट बॉल
कुमार इथे मात्र चिडोक येऊन करतोय. वाईडिश लॉंगर वरन क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. पासष्ट धावांचा पाटलकर असा पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. 53 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्पीडअप करा थोडं. उसाटणे संघ जास्त वेळ घेऊ नका. सामना लगेच सुरू करा. आमचे स्कोरर आकाश पवार यांचं आगमन होतोय. चोवीस चेंडू आणि 53 धावांची अजूनही गरज आहे. चोवीस चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज धनंजय हिलाल. पलवा सिटी एंड गड्डा. जे जे मास्टर थोडं बघा जरा. फक्त त्या बटनांकडे बघत नका राहू. इथे माझा चेंडू खेळून करतोय. डीप मध्ये डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू उचलतील फेकी करतील. दोन धावा इथे मिळत आहेत. दोनने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकावर धावा लागतात त्या. 14 धावा. 65 धावांचं लक्ष्य. 14 धावा धापर कधी लागल्यात. 51 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज धनंजय हिलाल. पलवा सिटी एन कडनं सेकंड फलंदाज आदेश शेलार आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे. मिडऑफच्या डोक्यावरनं चेंडू घेऊन काढतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमापार फरार. 4 धावांसाठी. डिझे 18 धावा दाबल करती लागल्यात. आदेश शेलरच्या बॅटमधनं चौकार येतोय. मॅच 65 धावांचा जर पाटला करत असेल मठाडी संघाला तर आदेश शेलरला शेवटपर्यंत मैदानात थांबावं लागेल. 3 मॅचमध्ये 3 अर्धशतक ठोकण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती आहे. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी होती. बॅकिंग दिली जाईल तोपर्यंत. दोन धावा. धावसंख्या 20. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पलवा सिटी एन कडनं गोलंदाज धनंजय हिलाल. इथे मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होईल आदेश. आणि पहिला धक्का लागतोय तो मथार्डी संघाला. हॅलो चेक.
लागले. पुढच्या मॅच टॉस झालाय. तन्मय इलेव्हन वडवली सी संघाने नाणेबेगी जिंकले आणि समोर जो संघ मॅच असेल या पुढची मॅच एक जाऊ नवीन विके आले तिसऱ्या पलाव सिटी एन कड्ड गोलंदाज धनंजय हिलाल गोलंदाजी मार्क वर राईट मोर द विकेट. इथे मात्र रिव्हर्सचा फटका आकाशच्या बॅट मधन आकाशी फटका मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू वन माऊ सीमा पार जाईल चौकार. चाळीस चं समीकरण आहे. उसटणे गाव एंड कडून गोलंदाजी मार्क होत बाद झाले. सात चेंडू मध्ये दहा धावांचं योगदान परंतु आदेश शेलारने दिला आपल्या टीम साठी. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 18 चेंडू 40 चं समीकरण आहे. इथे मात्र वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची इथे समाप्ती होती आपल्याला पाहायला मिळतात. अमर अमर गोलंदाजी मार्क सज्ज होते. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज वेग भरपूर आपल्याला पाहायला मिळते. अमरकडे भरपूर इम्प्रेस स्वरूपात 16-39 धावांची गरज आहे. गोलंदाजी केली आहे. 6 कमीच धावा त्याने आपल्या षटकात खर्च केले आहेत आणि आजही 30 गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात इथे मात्र 12 धावा त्याला ठोकल्या होत्या. एक षटकारही लागला होता. आता दुसऱ्या षटकात कमबॅक करण्याचा प्रयत्न आता मात्र अमरच्या माध्यमातून सुरू आहे. 16 चेंडू धावांची गरज आहे. स्पीडअप करा. उसाने संघ जास्त वेळ घेऊ नका. 25 अवधी असेल तुमच्याकडे हे लक्षात घ्या. फलंदाज आकाश चिकी समाप्त. अजून खेळाडू कक्षा समोर बघा जी लाईन आहे ती सचिन क्रॉस करणं गरजेचं आहे. त्याचा 2 धावांची पेनल्टी. पंच पाठवा
तन्मय वडोली संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अन्मय इलेवन सागाव या संघाला पुढच्या मॅच साठी तन्मय वर्सेस अन्मय अशी मॅच. मिलिंद मात्रे चिरंजीव तन्मय इलेवन वडोली सी होत नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते गोलंदाज अमरच्या माध्यमातून. चार चेंडू आतापर्यंत पिंपलेत, फक्त सिंगल धाव त्याने खर्च केले. 14 चेंडू जखे शिल्लक आणि 39 धावांची गरज आहे. 14 चेंडू 39 धावांची गरज. अमर गोलंदाजी मार्कवर मात्र वेगवान चेंडू होता असतो. गोलंदाज जात आहेत फील्ड करतील शॉर्ट मिड विकेटला. चार धावा होते. तेरा चेंडू आणि 37 धावांची गरज. पहिला सामना खंबरपणा संघाने जिंकला, दुसरा सामना चिंचोळ्याचा पडा, तिसरा सामना दावडी आणि चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नंतर पाचवी लढत तन्मय इलेवन वडवली सी वर्सेस अन्मय इलेवन सागाव पुढची मॅच. त्यानंतर खिडकाली ब आणि त्यांच्या विरोधात सोनार पडा. डॉट बॉल 18-40 समीकरण होतं. अमरने फक्त 3 धावा खर्च केला. तर समीकरण आहे 12 चेंडू आणि 37 धावांचं डीजे. Thank you.
आणि इथे उमेशला मैदान सोडावं लागेल धावजींच्या स्वरूपात लागेल गरज आहे मटाडी सकाळ तिसऱ्या पंचांची मागणी केली येते शुभम पवार नऊ चेंडू आणि 26 धावांची गरज आहे ते मात्र फटका चांगला आहे मात्र मिडविकेटला क्षेत्र प्रेमनाथ भंडारी चूक होणार नाही आणि फलंदाज लागेल येणारे शुभम आठ चेंडू आणि खेळाडू कक्षा समोर जी लाईन फलंदाज बाद झाल्यानंतर दोन धावांची पेनल्टी अनेक बदल या स्पर्धेमध्ये आपल्या पाहायला मिळतात नगरसेवक चषक 2019 मध्ये TenCric च्या माध्यमातून ही स्पर्धा ओव्हर केली ती स्पर्धा तुम्ही घर बसता चेंडू शिल्लक आहे 7 धावा करायच्या 26 फक्त थोडं फास्ट खेळा ज्यावेळी सागाव चषक स्पर्धा होती तेव्हा फक्त ते हॉलिंटर
5 चेंडू 26 धावांची गरज आहे. पुष्पक येते नवीन फलंदाज. पुष्पक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथे मात्र चेंडू उपयोग करतोय. वाईट इशलॉंगला एक धाव. धावांचं लक्ष होत ते माटाडी या संघासमोर. प्रथम निर्णय घेतला माटाडी संघाने मात्र अडचणी त्यांना येत आहे. सावंची गरज आहे. प्रेमनाथ भंडारी झेल करीत आहेत आणि फलंदाज बाद. इथे चेंडू हवेत आहे. अनिल झेल खाली येतात आणि फलंदाज बाद होईल आणि मॅच जिंकली होती म्हणजे उसाटणे संघाने. दावडी वर्सेस उसाटणे ही फाईट असेल दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. कमलपाडा वर्सेस चिंचुराचा पाडा आणि त्यानंतर दावडी आणि उसाटणे.